राज्यभरामध्ये एकच प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. शिंदे गटाचे 5 मंत्री जे आहेत त्यांना भाजपच्या हायकमांडने हटवण्याचे आदेश दिले अशा प्रकारची चर्चा आहे. मला वाटतं ही चर्चा कुणी सुरू केली हेच मला समजत नाही. प्रसारमाध्यमातही तसं येत आहे, प्रसारमाध्यमाने सुरू केलेली चर्चा ही आहे. मला वाटतं प्रत्यक्षामध्ये असं कुठेही चर्चा झाल्याचं मला माहीत नाही, म्हणजे मला तरी माहीत नाही. त्यामुळे या सगळ्या मला असं वाटतं या वावड्याच आहेत. माझ्यासमोर तरी आता मी मुंबईतच होतो किती आठवडाभर झालं, पण अशी कुठली चर्चा किंवा कुठे कानावर सुद्धा माझ्या ही बातमी याच्याकडे आलेली नाही. म्हणून मला वाटतं या गोष्टीमध्ये कुठेही तथ्य नाही. कॅबिनेट एक्सपान्शन ज्यावेळेस निकाल आला शिवसेनेचा, सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दावे केले की आता कॅबिनेट एक्सपान्शन लगेच होणार आहे, पण अजूनही मुहूर्त नाही आहे. त्यात आता परत ही नाराजीची चर्चा आहे. होणार आहे ना, लगेच होणार आहे. कधी काय स्पेसिफिक टाइम आहे का? आता मला असं वाटतं की वरतून परवाच आपण ऐकलं असेल, आपणच बातमी दिली होती की मुख्यमंत्री मोदी आणि उपमुख्यमंत्री हे दोघेही दिल्लीला गेले, त्या संदर्भात चर्चा झाली. आपल्याकडूनच आम्ही ऐकलं, आम्हाला तरी माहीत नाही, पण आपणच त्या ठिकाणी सांगितलं की यांच्यामध्ये चर्चा झाली आणि लवकरच आता हा मुहूर्त निघणार आहे. त्यामुळे आम्ही तेच म्हणतो की लवकरच हा मुहूर्त निघणार आहे. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांनी आंदोलन सुरू केलेलं आहे, जिल्ह्याचे दोघे मंत्री निष्क्रिय असल्याचा आरोप केलेला आहे. ठीक आहे, तर विरोधकांचं ते कामच आहे, त्यांनी ते करावं. आता त्यांना काय निष्क्रियता दिसली, आता इथे आपण जर जिल्हाभरातले कामं जर बघितले सगळ्या क्षेत्रामध्ये, मग रस्त्याचे असतील, इरिगेशनच्या बाबतीमध्ये असतील, आता पोलीस दलाचा कार्यक्रम तुम्ही बघतात, सगळ्याच विभागामध्ये कामाची जर भोडदौड चाललेली आहे, अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये सर्व दूर आपल्याला कामं दिसत आहेत. 2.5 वर्षामध्ये ठप्प झालेली सगळी कामं आता आपल्याला होताना दिसत आहेत. आणि तर त्यांना कुठे निष्क्रियता दिसली, आता निवडणुका समोर येत आहेत आणि म्हणून त्यांना आपलं अस्तित्व दाखवावं लागेल. आणि म्हणून ते केविलवाडा प्रयत्न थोडा वर्तमानपत्रामध्ये तुमच्या चॅनलमध्ये यायचा करताय. हो, ठाणे आणि कल्याण आपण होतात त्या सभेमध्ये, कारण तुम्ही नेतृत्व केलं होतं. ते खूप मोठ्या प्रमाणात नाराज होते की म्हणजे शिंदे जे आहेत, श्रीकांत शिंदेने विरोध केला आहे, सीट जे भाजपमध्ये जाईल असं मागणी भाजपने केली, वाद पुन्हा अजून काही मिळत नाही. मला वाटतं आपल्याला कल्पना आहे, ज्यावेळेला युती असते त्यावेळेला मग आम्ही शिवसेना करतो, त्यावेळेला म्हणायचं की ही जागा आपल्याला घ्या, ती जागा आपल्याला घ्या, ते म्हणायचं की ही जागा आम्हाला पाहिजे, हे चालू राहणार आहे. कार्यकर्त्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये कुरबुरी असतात किंवा जागेच्या संदर्भामध्ये आपण ही जागा लढवावी अशी मागणी असते, त्यातलाच तो एक भाग होता. त्यामुळे मला वाटतं की काही फार त्यामुळे काही आमच्यामध्ये फार काही वाईट चाललेलं आहे आणि वेगळं चाललेलं आहे असं समजण्याचं कारण नाही. पण गुलाबभाऊ नाराज दिसत आहे. भाऊ नाही नाराज, हो गुलाबभाऊ तर खुश होते, आता माझ्याबरोबर बसलेले ते चांगले हसत होते, चांगलं भाषण त्यांनी या ठिकाणी केलं आणि असं तसंच ते गाडीमध्ये बसलेले आहेत, विमानातही बसलेले आहेत असं मला वाटतं. त्यामुळे नाराजी वगैरे मला तरी कुठे त्याची दिसली नाही. सभेची रावेरची जागा शिंदे गटाला देण्यात यावी, त्यावरून पण थोडं चर्चाही मध्यंतरी सुरू झाली. त्यावर तर कुठली अशी चर्चा आली नाही, पण जर त्यांनी दावा केला तर जागा सोडाल का? असे प्रश्न तुम्ही विचारतो, मी काय उत्तर देऊ? चला प्रश्न समजेल का? याच प्रश्नाला अनुसरून एक प्रश्न होता की रक्षा खडसेंनी 2 दिवसांपूर्वी एक वक्तव्य केलं, गेल्या 5 वर्षाच्या कार्यकाळात जी काही कामं केली आहेत, म्हणजे 9 वर्ष आता 5 वर्ष पूर्ण होतील, रावेरमध्ये उमेदवारीसाठी माझा दावा कामांच्या जोरावर असणार आहे, काय वाटतं तुम्हाला? त्यांचा दावा असायलाच पाहिजे, 9 वर्ष झाले त्या खासदार आहेत, त्या काम करता आहेत. आणि आपण बघितलं असेल की केंद्र सरकारकडून किती मोठ्या प्रमाणात योजना, अगदी शौचालयापासून, दिव्यापासून, घरपोच तुम्हाला नळ देण्यापासून, घरांपासून किती योजना आहेत, म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये असतील, मोफत रेशनच्या बाबतीमध्ये असेल, 1 रुपयामध्ये विमा असेल, वृद्धांना घरपोचचा 1000 रुपये त्या ठिकाणी असेल, पेन्शन असेल, किती योजना आहेत केंद्र सरकारच्या, मोठ्या योजना आहेत. त्याचं श्रेय खासदारांनाही आहे, मोदीजींबरोबर ते घेत आहेत. त्यामुळे त्यांनी जर असं म्हटलं असेल तर वावगं काय, तर 9 वर्षामध्ये एवढी मोठी कामगिरी केंद्र सरकारने केलेली आहे आणि निश्चित खासदारांनी त्याचं श्रेय आहे. पण त्यांना एक असं म्हटलं जातं की खडसे साहेबांच्या सून असल्यामध्ये कदाचित भाजपकडून त्यांचा पत्ता कापण्यात येईल, जर उमेदवारीचा प्रश्न आला तर गिरीश महाजन रक्षा खडसेंचं नाव पुढे करतील. मला वाटतं हा विषय आता काही नाही, आमच्याकडे तुम्हाला माहिती आहे आम्हाला पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि सुद्धा सगळे नावं त्या ठिकाणी सरकार, त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की ऐनवेळेवर कुणाचं काय होईल ते काही सांगतील. आपण मागच्या काळामध्ये बघितलेलं आहे ऐनवेळेवर कसे तिकीटं बदलतात, हरिभाऊंचं कसं तिकीट बदललं, गावड्यांचं, स्मिताताईंच्या वेळेला पण आपण बघितलं, उमेश पाटाच्या वेळेला की शेवटच्या दिवशी तिकीट बदललं. त्यामुळे आज कुठलीच गोष्ट सांगणं हे मला वाटतं कठीण होईल, ते बरोबर योग्यही नाही आहे. पार्लमेंटरी बोर्ड आमचं अतिशय सक्षम आहे, मला वाटतं ते योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. वारकऱ्यांवरती काल आळंदीमध्ये लाठीचार्ज झाले,
मला वाटतं कुठेही तिथल्या एसपीनी त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे, कुठेही लाठीचार्ज वगैरे त्या ठिकाणी झालेला नाही. थोड्याशा गर्दीमुळे लोटालोटी वारकऱ्या बरीच अडचणी झालेली होती, पण पोलिसांनी लाठीचार्ज केला मला वाटतं असं कुठेही झालेलं नाही आहे. तिथे पोलीस अधीक्षक आहेत, त्यांच्याशी बोललो बातमी बघितल्यावर, त्यांनी मला सांगितलं की साहेब असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी झालेला नाही. त्यांनी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून स्पष्ट केलेलं आहे. पण काही वारकऱ्यांचे व्हिडिओ समोर येत आहेत, त्या ठिकाणी मारहाण झालेली आहे, ते जखमा कपडे फाटल्याचंही त्यांनी सांगितलं. मला वाटतं की थोडीशी आपसात गर्दी झाल्यामुळे थोडी जाताजाती त्या ठिकाणी झालेली आहे, त्यामुळे कदाचित झालं असेल. पण तुम्हाला माहिती आहे सरकार कुठल्या मार्गाने जाणार आहे, त्यामुळे आम्ही वारकऱ्यांना लाठीचार्ज करायला लावला किंवा पोलिसांनी लाठीमार केला मला वाटतं याच्यावर तर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे आपणही ही बातमी अजिबात चालवू नका की वारकऱ्यांना पोलिसांनी मारलं आणि त्याला जखमा झाल्या आणि कपडे फाटले. मला वाटतं तिथे वारकऱ्यांनी सांगितलं आणि पोलिसांनी त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. भाऊ, जिल्ह्यात कापूस आणि खते जे आहेत ते वाढीव दराने शेतकऱ्यांना दिलं जात आहे, परंतु कुठे कृषी विभागाकडून संदर्भामध्ये सतत ताकीद सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी दिले. सीओ आहेत, कृषीचे अधिकारी आहेत, जिल्हाधिकारी आहेत, आणि काल जामनेरला आपण बघितलं असेल आम्ही एक बैठकच घेतली मोठी त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आणि सगळ्या व्यापाऱ्यांना बोलून वॉर्निंग दिलेली आहे की एक रुपयासुद्धा शेतकऱ्यांना तुम्ही जास्त जर घेतला तर मग आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दुकान उघडू देणार नाही. अगदी अशी तंबी आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोणी शेतकऱ्यांबरोबर बोगस बियाणं विकत आहे, बोगस खतं विकत आहे, चढ्या भावाने त्या ठिकाणी बियाणं देत आहे, असं जर कोणी करत असेल निश्चित त्याच्यावर कठोर कारवाई म्हणजे संबंधित अधिकारी करतील पण कार्यकर्तेही करतील. एकूण कृषीमंत्र्यांच्याच मतदारसंघामध्ये करता हा प्रकार उघडकीस झालेला आहे की 800 रुपयाची बियाणे 1600 रुपयाला दिली जाते आणि कृत्रिम टंचाई जी आहे ती निर्माण केली जाते. म्हणूनच मी सांगितलं असं कोणी निदर्शन आणून दिलं निश्चित त्या संदर्भामध्ये अधिकारी त्या ठिकाणी कारवाई करतील, पण त्याच्या अधिक कार्यकर्तेही त्याची निश्चित खबर घेतील.